संघटितपणे आणि सातत्याने पाठपुरावा केल्यास आपण आपले हक्क व अधिकार सहजपणे मिळवू शकतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुरुंदवाड येथील आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी असावा यावरती मी व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओ बनवून तेथील काही सामाजिक संघटनांना घेऊन उपोषणे व आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य मध्ये वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून घेतली। या जिल्हा परिषद दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहेत। या आपल्या गावामध्ये पेशंटाचे गरीब लोकांचे फार हाल होत आहेत, त्यामुळे ह्या गावातील लोक सांगली शिवेला किंवा मिरजेला किंवा जयसिंगपूरला जातात, त्यामुळं ग्रामीण लोकांच्या गरीब लोकांचं फार हाल होत आहे। म्हणून ह्या आपल्या जिल्हा परिषद कुरुंदवाडच्या दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा ह्या कुरुंदवाड नगरच्या लोकांची विनंती आहे। ही जी संस्था आहे ही अतिशय चांगली आहे, कारण दबलेल्यांचा आवाज आणि जिथे तिथे अन्याय होतो त्यावेळेला हे संस्थेची अधिकारी किंवा दिनकर कांबळे साहेब आमच्या भागात येतात, त्यांच्यामुळे अन्यायाला वाचा फुटते, काही समस्या ते सोडवतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत ऋणी आहोत। इथून डॉक्टर नसल्यामुळे ज्या समस्या आल्या त्याची न्यूज दिल्यापासून आता डॉक्टर हजर झाल्यापासून इथे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, जनतेला व्यवस्थित सेवा दिली जाते। दिनकर कांबळे साहेब त्यावेळेला आले आणि त्यांनी तिथं शूटिंग घेतलं आणि संबंधित त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की इथं डॉक्टर का नसतात, त्यामुळे तिथली यंत्रणा शासनाची खडबडून जागी झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आता रुटीनप्रमाणे 15 दिवसाला 8 दिवसाला तिथं डॉक्टरांची उपस्थिती आहे आणि त्यामुळे तिथं आता रुग्णांची सोय झालेली आहे। मला खूप आनंद होत आहे की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आयुक्त पट्टेवारे, सतीश भंडारे, वसंत आपटे डॉक्टर, त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी व शिरोळ तालुका सभापती या सर्वांचं व नागरिकांचं मला सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे। मी दिनकर कांबळे कुरुंदवाड गावामधून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्टसाठी।